तर आपण पाहतो की वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन सर्व सहकारी कार्यकारिणी यांचेही आयोजकांकडून या ठिकाणी धन्यवाद देतो। आपण या ठिकाणी आलात, आपण पॅव्हिलियनमध्ये स्थानापन्न व्हायचे, कार्यकारिणी कमिटी या सर्वांना विनंती करतो की आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे। तर या ठिकाणी आपण जाऊयात सामन्याकडे, जिथे मात्र एक क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी या ठिकाणी आपण पाहणार आहोत। नगर सेवक चषक पर्व पहिले वाई पश्चिम भागातील दोन्ही तुल्यबळ संघ या ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढणार आहेत। एकीकडे असेल वाशिवली संघ, एकीकडे असेल भगवान ढवळे, तर दुसरीकडे असेल प्रमोद। हे युद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। बारावे खेळाडू, दोन्ही संघाचे बारावे खेळाडू पॅव्हिलियन कक्षामध्ये पाठवायचे आहेत, अन्यथा आपल्याला पेनल्टी या संकटाला सामोरं जावं लागेल। तर जाऊयात, हा सामना चार षटकांचा होईल आणि या चार षटकाच्या सामन्यामध्ये पाहुयात पसरणी संघ हा किती धावांपर्यंत मजल मारतोय। कारण पसरणी या संघाच्या ताफ्यामध्ये चांगले खेळाडू आपण पाहतो आणि हा संघ जो आहे एक मोठ्या स्पर्धेचा मानकरी सुद्धा आहे। वाशिवली संघ सुद्धा एका एक ते दोन स्पर्धेचा मानकरी ठरलेला हा संघ आहे। म्हणजे लढत खूप अतिशय अटीतटीची होणार आहे आणि यात काही शंका नाही। आणि आपण पाहतो सलामीला गेलेला फलंदाज पसरणी संघाकडून, नाव आहे त्याचं प्रमोद पंटी, आणि नॉन स्ट्राईकला खेळतो तो प्रमोद। तर या ठिकाणी आपण पाहतो कोंडवली संघाचे ज्येष्ठ खेळाडू कर्णधार, माजी कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। बाळासाहेब चोरट या ठिकाणी स्थानापन्न झालेले आहेत। जाऊयात सामन्याकडे, चला जिथे मात्र युद्ध रंगतंय पाहूया वाशिवली वर्सेस पसरणी। बंटी खेळण्यासाठी सज्ज, ओहो अतिशय सुरेख पद्धतीने चेंडूला ढकलून दिलं होतं लेग साईडच्या दिशेला, परंतु इथे मात्र दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत। दोन धावांनी खातं खोललं बंटीने, मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली। थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल या ठिकाणी विलास, आणि जर असंच क्षेत्ररक्षणामध्ये जर इम्प्रूव्हमेंट नाही झालं तर आपण धावा या ठिकाणी बहाल करतोय पसरणी संघाला। वाशिवली संघाकडून थोडंसं पहिल्या चेंडूमध्ये गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि वाशिवली संघाचा बारावा खेळाडू या ठिकाणी आपण पाठवायचा आहे। तर स्ट्राईकला पाहतो आपण बंटी, पहिला चेंडू प्रमोद, तर स्ट्राईकला सॉरी प्रमोद हा खेळाडू आपण खेळताना पाहतो आणि सुरेख फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सीमारेषा तोडून फोडून जातो चौकार। सुंदर असा फ्लॅट चौकार प्रमोदाच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवर दाखवून देतोय की मी का फलंदाजीसाठी ओपन करतोय। सुंदर फलंदाजी करतोय तो प्रमोद। पुढचा चेंडू प्रमोदसाठी, हाफ ट्रॅकर चेंडू पुल केलाय आणि हा षटकार। सुंदर अशी घातक फलंदाजी करताना दिसतो तो आपल्याला प्रमोद या ठिकाणी। तीन चेंडू मध्ये 13 धावा खर्च केला सचिन याने। तर वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अजित वरे यांना मी या ठिकाणी मंचावर येण्यासाठी प्रार्थना करतो। आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे। आता मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव बॅटची एज लागली होती, डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू। एक संघाची धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 14, चार चेंडू 14 धावा। सुंदर अशी फलंदाजी करतो तो प्रमोद। उर्वरित दोन चेंडूवर कोणत्या प्रकारची फलंदाजी करतोय, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, परंतु पुल एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते कुसगाव संघाला, पसरणी संघाला माफ करा। पाच चेंडू 15 धावा, षटकार खाल्ल्यानंतर अचूक अशी गोलंदाजी करतोय तो सचिन। सुंदर असा कमबॅक इथे केलाय तो सचिन याने।
पहिले षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर पुल आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये गेलेला हा चेंडू पंचांचा षटक समाप्तीचा इशारा पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या 16 बिनबाद 16 षटकार आणि चौकार खाल्ल्यानंतर सुंदर असं कमबॅक केलं तर सचिन याने जेवण येतो दादा काल बॉल पाहिजे हा ठीक आहे विशाल तिकडे कोणतरी पाठव ना तर आपण पाहतो की या ठिकाणी वाशुली वर्सेस पसरणी संघ अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेलच आणि एक षटकार प्रमोदच्या बॅटमधून आपण निघताना पाहिला अतिशय चांगल्या पद्धतीने बिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने आणि षटकार सोबतच धावसंख्या झालेली आहे पसरणी संघाची 16 पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकानंतर पसरणी संघाची धावसंख्या झालेली आहे स्कोअर भोवती लागलेली आहे ती 16 नवीन गोलंदाज या ठिकाणी वाशुली संघाकडून 12वा खेळाडू वाशुली संघाकडून आपण नाव सांगायचं आहे प्रदीप अतिशय चांगला फटका होता ग्राउंड लेवल चेंडू होता परंतु एक धाव या ठिकाणी जमा केलेली आहे आणि एका धावेबरोबरच संत गतीने धावसंख्या पुढे जाते पसरणी संघाची अतिशय चांगल्या पद्धतीने सलामी फलंदाज जे आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतायत आपलं कारण आपली जी संघाची मदार आहे या दोन खेळाडूंवरतीच सलामीच्या फलंदाजांवरती आहे हे त्यांना अचूक माहिती आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ते फलंदाजी करतायत परंतु या ठिकाणी पंचांकडून अवांतर धावसंख्येचा इशारा आलेला आहे वाईडचा स्वरूपात हा चेंडू गेलेला आहे धावसंख्या पुढे सरकते 1 धावसंख्या होती ती 18 पुन्हा एकदा प्रदीप गोलंदाजीसाठी फ्रंट फुटवर खेळण्याचा प्रयत्न होता बघूया चेंडू जातो का काय आणि उंचावरून फटका घेतला थोडासा वेळ दिला स्वतःला ऍडजस्ट होण्यासाठी जागा बनवली टप्पा पडला चेंडूला सरळ सीमारेषी बाहेर दुसरा षटकार या इनिंग मधला बंटियाच्या बॅट मधून खूप घातक फलंदाज आहे या ठिकाणी आपण पाहतो वाई पश्चिम भागातील अनेक स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्या आहेत आपल्या बॅटच्या जोरावरती आणि हा उंचावरून गेला चेंडू डीच्या स्वरूपामध्ये बघूया पंचांकडून काय दाद येते आणि इथे मात्र दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि अतिशय चांगलं कम्युनिकेट करतायत दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आणि आपली धावसंख्या पुढे घेऊन चाललेले आहेत पसरणी संघ खूप मोठं आव्हान या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न पसरणी संघाकडून होत आहे वासुली संघाकडून प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी राईट हँड बॉलर बघूया पुन्हा एकदा पुढून खेळण्याचा प्रयत्न आहे बघूया टॅब केला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने जातो एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा आणि चेंडू जातो सीमा रेषे पार 4 आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न इथे पहा काय प्रयत्न होता पण असफल रिव्हर्सचा फटका खेळण्यामध्ये माहिर असलेला हा खेळाडू आता इथे सुद्धा प्रयत्न खूप चांगला केला होता पोझिशन चेंडू टाकण्या अगोदरच बदललं होतं परंतु गोलंदाजाने मात्र या ठिकाणी ओळखलं आणि असफल या ठिकाणी झाला तो बंटी अहो बॅटची कडा टायमिंग चुकलेलं आहे फटक्याचं मोठा गडीबाद बंटी मैदानाच्या बाहेर जाताना तर आपण पाहिलं या अगोदर बंटीने एक रिव्हर्सचा फटका या ठिकाणी खेळताना पाहिला परंतु असफल झाला जर या फटक्याबद्दल जर आपण बोललो तर रिव्हर्स फटका म्हणजे आपण पाहतो एडजवा फटका क्रिकेटमधला क्रिकेटच्या इतिहासात अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर ही दोन खेळाडू जे होते आंतरराष्ट्रीय पातळीवर यांनी हा फटका शोधून काढला
आणि तो फटका इथे मात्र प्रेक्षकांना एन्जॉय करण्यासाठी मिळाला नाही। प्रयत्न होता बंटीच्या बॅट मधून परंतु बंटी असफल झाला आणि दुसऱ्या चेंडू मध्ये त्याला आउट केलं आणि बाद झाला बंटी। तर प्रदीपचा पुढचा चेंडू, सॉरी नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो वाशिवली संघाकडून नवनाथ, कोण आहे नवनाथ, पंचांकडून खराब घोषित। बिली बावडन वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन वाई पश्चिम बाग, बिली बावडन धर्मा चिकने या ठिकाणी मैदानामध्ये आपण पंचांची कामगिरी करताना पाहतोय। लाल कलरची टोपी नवनाथ, एक अतिशय चांगल्या पद्धतीचा हा खेळाडू आहे आणि तो वाशिवली संघाला लाभलेला आहे नवनाथच्या स्वरूपामध्ये। आणि जशी फलंदाजीची कामगिरी सुद्धा मैदानामध्ये हा नवनाथ वाशिवली जो चांगली कामगिरी करून दाखवतो तशीच गोलंदाजीमध्ये सुद्धा या ठिकाणी कर्णधाराने त्याला पाचारण केलेलं आहे गोलंदाजीसाठी। दोन चेंडू अवांतर, पुन्हा एकदा मोठा प्रयत्न होता परंतु थोडासा गोलंदाजीमध्ये प्रदर्शन थोडासा बदल केलेला आहे। स्लोअर स्वरूपाचा चेंडू नवनाथाने फेकला आणि त्या फ्लो मध्ये खेळण्याचा प्रयत्न असफल झाला प्रमोद कडून। ओहो फटका मात्र चांगला आहे, पाहूयात काय होतंय या ठिकाणी। आणि हा चौकार, मी तुम्हाला म्हटलं होतं की जर सामन्याला यशस्वीपणे जर धावसंख्येमध्ये जर रोक लावायची असेल तर प्रमोदला कुठेतरी थांबावं लागेल आणि हा खेळाडू खूप घातक ठरू शकतो कारण खूप मोठा खेळाडू आहे पसरण्यासाठी तो। आणि या ठिकाणी वाशिवली संघाला त्याचं आव्हान या ठिकाणी उभं ठाकलेलं आहे आणि प्रमोद याला कुठेतरी बाद करणे हे आव्हान वाशिवली संघापुढे आहे। पुन्हा एकदा चांगला प्रयत्न होता, बॅटची कडा टायमिंग चुकलेला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न होता प्रमोदचा परंतु असफल ठरलेला आहे। सुरेख कामगिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नवनाथ वाशिवलीकडून। आणि पुन्हा एकदा पंचांकडून खराब घोषित, अवांतर धावसंख्येमध्ये भर होते आणि थोडासा वाईटचे चेंडू या ठिकाणी बरेच पडत आहेत या षटकामध्ये आणि धावसंख्या झाली टोटल 37 एक बाद। ओह काय फटका आहे, नेत्रदीपक फटका प्रमोदच्या बॅट मधून ऑफसाइडच्या दिशेने गेला, चेंडू सीमारेषे बाहेर जातो, चौकार। आणि जांभळगावचे सुपुत्र संजय चिकने या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी आपण दादा स्थानपन्न व्हायचं आहे या ठिकाणी आपण आलात, आपलं स्वतःचं आयोजन या ठिकाणी असल्यामुळे जांभळगावचे ज्येष्ठ नागरिक तसेच सुपुत्र या ठिकाणी येत आहेत, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा प्रयत्न होता, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग चुकीचा, एक धाव पूर्ण झालेली आहे, या एका धावीत मध्येच समाधान मानावं लागले प्रमोद याला। आणि नवीन फलंदाज आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईकला खेळत आहे अनुज, तर इथे मात्र षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आपण पाहतो पसरणी संघाची दोन षटक संपलेले आहेत, या दोन षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, धावसंख्या होती ती 42, आव्हान चांगलं आहे, धावा चांगला लागलेला आहे स्कोर बरोबरती 20-21 सरासरीने धावा पुढे जात आहेत। अजूनही प्रमोद मैदानामध्ये उभा टाकलेला आहे, खूप मोठं आव्हान आहे वाशिवली संघासाठी प्रमोदला बाद करणं आणि भगवान ढवळे या ठिकाणी काय किमया दाखवत आहेत आपल्या नेतृत्वामध्ये या प्रमोदला बाद करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवत आहेत ते आपण पाहणं औत्सुक्याचं ठरेल। या ठिकाणी एक विकेट पडला आहे, प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते आणि प्रेक्षक हे खूप आशा लावून आलेले असतात, कुणाच्या गावातील खेळाडू असतात, कुणाच्या ऑफिस मित्र, तर कुणाचे कॉलेजमधील असतात, या सर्वांना मी तर म्हणेन या ठिकाणी आलेल्या सर्वांना एका धाग्याने गुंपलंय, त्या धाग्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट।
आणि या सर्वांनाच या स्पर्धेमध्ये गुंपले त्या स्पर्धेचं नाव आहे नगर सेवक चषक पर्व पहिले। तर आपण पाहतो सामना चालू आहे मैदानामध्ये पसरणे वर्सेस वाशुली आव्हान धावा खूप चांगले आहेत 22 च्या सरासरीने धावा पुढे सरकत आहेत। तिसरा षटक या ठिकाणी गोलंदाजीला आपण पाहतो विजय या ठिकाणी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना पाहतो परंतु चांगला सन्मान सन्मान करावा तर कसा करावा तर या फलंदाजाने केला पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्या बॅटमधून निघालेला आहे गोलंदाजाला मात्र चांगला या ठिकाणी समाचार घेतलेला आहे विजयाचा पहिल्या चेंडूमध्ये आणि धावसंख्या मात्र पुढे सरकते। एक मोठं आव्हान वाशुली संघासाठी प्रमोद याचं आव्हान या ठिकाणी खूप मोठं संकट वाशुली संघावरती गोंगावत आहे प्रमोद या नावाचं बघूया काय करतो विजय प्रमोदला बाद करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न या ठिकाणी कर्णधार सापळे असतोय या प्रमोदला बाद करण्यासाठी परंतु ते सापळे कुठेतरी अयशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिसरं षटक कर्णधार भगवान ढवळे यांनी विजयाच्या हातामध्ये चेंडू दिला आणि हा वैयक्तिक 29 धावांवरती हा खेळाडू खेळतोय मित्रांनो प्रमोद आणि अतिशय सुरेख कमबॅक या ठिकाणी मानावं लागेल ते विजयाचं पहिल्या चेंडूवरती चौकार दुसरा चेंडूही चांगल्या पद्धतीने टाकला होता तिसरा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते प्रमोद मैदानामध्ये पुन्हा एकदा तर या ठिकाणी आपण पाहतो व्हाईट प्लस वन गोलंदाज थोडा भरकटलेला आहे या ठिकाणी आपण पाहतो ओहो काय गोलंदाजी केले मित्रांनो या ठिकाणी या गोलंदाजाचं खरंच कौतुक करावं असं वाटेल अक्षरशः जखडून ठेवलं या गोलंदाजाने प्रमोद याला खूप मोठं आव्हान आहे प्रमोद याचं या खेळाडूसाठी आउट करण्यासाठी या खेळाडूला सापळे रचले जात आहेत परंतु या चक्रव्यूहातून बाहेर पडतोय वारंवार प्रमोद आपण खेळताना पाहतोय पुन्हा एकदा शेवटचा चेंडू चार चेंडू आणि हा पाचवा चेंडू सुद्धा सुरेख पद्धतीने गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आणि धावसंख्या झालेली आहे ती एक गडी बाद 49 तिसरा षटक प्रगतीपथावर तिसऱ्या षटकामधला हा शेवटचा चेंडू आपण पाहतोय चौथं षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे आणि हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या शेवटच्या चेंडूमध्ये काय प्रहार होतोय आणि हा पुन्हा एकदा अवांतर धाव वाईड स्वरूपाचा चेंडू आणि या स्पर्धेमध्ये किंवा या इनिंगमध्ये मी वाशुली संघाला सांगेन की अवांतर धाव संख्येचं योगदान या ठिकाणी बरंच आपल्याला पाहायला मिळतंय कारण या धावा आपल्या पराभवासाठी कुठेतरी कारणीभूत ठरू शकतात पुढे जाऊन आणि खूप खराब प्रदर्शन गोलंदाजांकडून झालेलं आहे या इनिंगमध्ये आपण पाहतो परंतु फलंदाजांना मात्र या गोलंदाजांनी जखडून ठेवण्याचं काम केलेलं आहे चेंडू रडार मध्ये होता टायमिंग चुकलेला आहे क्षेत्ररक्षण चेंडू खाली गेला आणि चेंडू झेलबाद झालेला आहे आणि या ठिकाणी शेवटच्या चेंडू मध्ये धक्का दिला पसरणी संघाला दोन खेळाडूंच्या मोबदल्यात पसरणी संघाने धावसंख्या जमावलेली आहे ती 2-51। तर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांचं सहकार्य लाभलेलं आहे तर द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्रथम आणि द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतो निखिल शेठ सेलार महालक्ष्मी ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या मार्फत द्वितीय पारितोषिक तृतीय पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून हे चषक आपण या ठिकाणी पाहतो निखिल शेठ सेलार यांच्या मार्फत ही चषक आपण पाहतो स्वरा 11 जयानमन क्रिकेट क्लब जांभळी नगर शेवट चषक पर्व पहिले या स्पर्धेसाठी आपण हे खूप मोठं योगदान असतं या चषकाच्या मार्फत भेटलेलं आहे आपल्याला ट्रान्सपोर्टचे मालक निखिल सेलार यांच्या मार्फत या ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी आपण पाहतो वाई टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा होत आहेत आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो
नगर सेवक चषक स्वरा 11 आयोजित मालिका वीर 2021 सौजन्य श्री गणपत चोरगे यांच्या तर्फे आपल्याला हे चषक पाहायला मिळतंय। तर दुसरा जे आहे आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो, तर हे ही सुद्धा गणपत चोरगे यांच्या मार्फत आपल्याला मिळालेलं आहे, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तर आपण पाहतो की यानंतर फलंदाज हे चषक सुद्धा आहे, ते गणपत चोरगे यांच्या सौजन्याने आपल्याला लाभलेलं आहे। तर आयोजक यांच्या तर्फे आपण त्यांचा आभार व्यक्त करूया। तसेच युनिक स्पोर्ट्स निलेश सेलार यांच्या मार्फत आपण पाहतो की एक उत्कृष्ट स्पोर्ट शूज क्षेत्ररक्षक यासाठी लाभलेलं आहे, तरी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आयोजकांकडून। आणि पुन्हा एकदा आपण जाऊयात सामन्याकडे, जिथे मात्र क्रिकेटचं रणकंदन, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा रणसंग्राम मैदानामध्ये आपण पाहत आहोत। पसरणी वर्सेस वाशिवली या संघामध्ये बघूयात 51 धावांचं आवाहन वाशिवली संघ कसा पेलतोय आणि या सलामीसाठी कोण दोन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत। तर यानंतरचा होणारा सामना डीसीसी वर्सेस गुंजारवाडी, दोन्ही कर्णधार यांनी टॉस विन करण्यासाठी यायचं आहे। आणि इथे मात्र मी नक्कीच आभार व्यक्त करेल संघांना, जे काही संघ या पहिल्या फेरीमध्ये पराभूत झाले तर त्यांना मी कुठेतरी काही दोन शब्द सांगेल। यश अंतिम नसते, अपयश घातक नसते, आणि या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागते। पराभव झाला तरी खचून जाऊ नका मित्रांनो, पराभव तुम्हाला चुका सुधारण्याची संधी देतात, पराभव तुमच्या कमतरता समोर आणतात। तर आपण या ठिकाणी डीसीसी संघाचा टॉस करायचा आहे। डीसीसी दुसऱ्या फेरीतला हा सामना होईल आणि हा सामना 3 षटकांचा राहील, या दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे। आणि आपण पाहतो की या ठिकाणी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो असोसिएशन अध्यक्ष अजित वरे यांनी या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचं आहे। तर आपण हा आटातटीचा सामना या ठिकाणी पाहणार आहोत आणि इथे मात्र प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत। वाशिवली आणि पसरणी दोन्ही तुल्यबळ संघ, या भागातील दोन्ही तुल्यबळ संघ या मैदानामध्ये आपल्याला पाहताना दिसत आहेत। आणि अजित वरे या ठिकाणी पाहतो, अजित वरे या ठिकाणी असोसिएशनचे अध्यक्ष टॉस करतील। सर मी सांगेल या ठिकाणी बाहेर जाईल का रे, 2 मिनिटं पुढे सर, प्रोसर 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 तर नक्कीच सर 1 मिनिट कॅमेरामॅन प्लीज। आपण असं यायचं आहे दोन्ही संघ, आणि या ठिकाणी टॉस विन होत आहे, दुसऱ्या फेरीचा हा सामना आहे। दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ येऊन उभे ठाकलेले आहेत। डीसीसी संघ आपण या ठिकाणी पाहतो आदित्य चोरगे कर्णधार, आणि या ठिकाणी आपण पाहतो विश्वास सणस गुंजरवाडी, कारण यश या ठिकाणी दोन्ही संघांना पाहिजे। आणि आता या ठिकाणी टॉस करून घेत आहोत अजित वरे असोसिएशन अध्यक्ष, टॉस आदित्य चोरगे कॉल, आणि या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे विश्वास। काय सांगशील निर्णय आपला? आपण फिल्डिंग चूज केलेली आहे, रबर बॉल स्पर्धा या ठिकाणी आपण पहिला स्पर्धा या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे। या स्पर्धेमध्ये काय टार्गेट असेल? डीसी संघ एक सामना जिंकून पुढे आलेला आहे, कोंडवलीवरती मात केलेली आहे, त्यांनी काय सांगशील, कसं रोखशील या ठिकाणी या संघाला? नक्कीच आम्ही त्यांना 44 पर्यंत रोखू, 44-45 टार्गेट असेल त्यांच्याकडून आम्हाला समोर। तर नक्कीच आदित्य चोरगे यांचाही विश्वास कॉन्फिडन्स या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे या विजयाने। तर आदित्य काय सांगशील, कसा पराभव या ठिकाणी आपली मालिका होती परंतु या ठिकाणी कोंडवली संघाला तुम्ही पराभूत केले, काय सांगशील? गेम प्लॅन जो केला होता तो सक्सेसफुल झाला, विनोदला एंड टाइमला बॉलिंग दिली आणि तिथे पूर्ण मॅच फिरली असं मला तरी वाटतं। तर नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा पुढच्या सामन्यासाठी। आणि या ठिकाणी अजित वरे आपल्या सोबत आहेत। तर सर आपण या स्पर्धेबद्दल, या रबर बॉलच्या ज्या स्पर्धा आहेत आपण पाहतो, हंगामी क्रिकेट खेळतो, टेनिस क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट नंतर आपण रबर बॉलच्या स्पर्धा सुद्धा नवी मुंबईमध्ये बऱ्याच संख्येने होताना पाहत आहेत। अजून किती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील या पावसाळी हंगामामध्ये? सर चोरगे साहेब नमस्कार, आपलं तर मला वाटतंय या वर्षीपासूनच रबर बॉल स्पर्धा आपण वाई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत चालू केलेले आहेत आणि विशालला मी खरंच खूप धन्यवाद देतो, कारण तो रबर असू द्या, टेनिस असू द्यात, आणि तो एक वाईच्या खेळाडूंना तो प्लॅटफॉर्म उभा करून देतो आहे। त्याची जिद्द खूप मोठी आहे,
त्यामुळे जर सर्वांना खेळायला मिळत आहे आपल्याकडे तर सर या ठिकाणी आपण पाहतो की लिमिटेड संघ वाई पश्चिम भागातून आपल्याकडे जवळजवळ 40 संघ आहेत परंतु 12 संघांना या ठिकाणी संधी भेटते त्याबद्दल काय सांगाल नक्कीच सर कारण हे सत्र जे आहे ते फक्त आपल्याला फक्त रविवारी खेळता येतं शनिवारी कामामुळे खेळाडूंना आपले कामं पण आहेत त्याच्यामुळे जर का कामं गेलीत तर ते उपयोगाचं नाही त्यामुळे आपण फक्त रविवारी खेळवतोय त्यामुळेच आपण 12 संघांना खेळण्याची संधी देतोय 16 संघ पण होतील मग ती तारेवरची कसरत करण्यापेक्षा योग्य मला वाटतंय की 12 संघ खेळताय ते योग्यच आहे तर नक्कीच आपण वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहात आपली बरीच करडी नजर असते या स्पर्धेमध्ये तर काही जमेच्या बाजू काही मायनस बाजू ज्या असतात या स्पर्धेबद्दल आपण पाहतो टेनिस क्रिकेट आपण बरंच खेळलेलं आहे परंतु 3 स्पर्धा रबर बॉल स्पर्धा झाल्या आपल्या तर जमेची बाजू उणीव किंवा काय असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काय साहेब जमेची आणि उणीव अशी बाजू काय नाही पण फक्त आपलं काय असतंय की आपलं जे काही चुका होतात त्या फक्त आपण निदर्शनास आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फक्त हे करत असतो की सूचना करून आपण त्यात बदलत असतो एवढंच जमेची बाजू आहे एवढीच की आपल्याला खेळायला मिळते बाकी उणीव तर काय नाही उणीव जरी आल्या तरी आपण त्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही कार्यकारणी त्याच्यामध्ये लक्ष देऊन ते दुरुस्त करतच असतो तर नक्कीच आपल्यासोबत होते वाई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अजित वरे साहेब यांनी आपलं मत या ठिकाणी मांडलं आहे खूप खूप धन्यवाद साहेब तर इथे मात्र आपण पाहतो ज्यांचा आवाज बुलंद आहे ज्यांच्या आवाजाची ओळख अख्ख्या वाई पश्चिम भागाला आहे आणि शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते कट्टर शिवसैनिक बोरगावचा डाण्या वाघ ज्याला संबोधलं जातं सुनील वाडकर साहेब आपल्यासोबत इथे जोडलेले आहेत तर सुनील वाडकर साहेब यांचं मी या ठिकाणी खरंच खूप आभार व्यक्त करेन सर आपण स्थानपन्न व्हायचं आहे आणि तसेच आपण पाहतो वाई सॉरी जावईचा बुलुंद आवाज सातारचा बुलुंद आवाज माननीय श्री निलेश मर्डेकर सर यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेले सर आपला आवाज ऐकण्यासाठी परंतु तो ती आता प्रेक्षकांची उणीव या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि मी आता सरळ जातो सर निलेश मर्डेकर यांच्या सोबत एक मधुर आवाज आपण पाहणार आहात निलेश सर प्लीज चल पसरणी संघ आपला राखीव खेळाडूच्या पर्यंत पाठवायचा आहे स्कोर काय आलाय स्कोर काय आलाय स्कोर 6 धावा धावफलकावरती आहेत एका ओव्हरचा खेळ संपलाय आजच्या समालोचनाला मी सुरुवात करतो गणरायाचं स्मरण करतो अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो क्या होती है स्वतंत्रता क्या होता है स्वराज्य महाराष्ट्र के सभी मराठाओं को सिखाया छत्रपती श्री शिवाजी महाराज ने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मावळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलबसळ त्यांच्या उंजळीत अर्पण केली होती एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती स्वराज्यासाठीच जन्माला आलेली ही वेडी माणसं राजांना विचारत होती की सांगा राजा घरादारावरती काय ठेवायचं आणि संसारावरती काय ठेवायचं अशा वीर मावळ्यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा अरे घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात क्रिकेटच्या सर्कलमध्ये क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटच्या कुंभमेळ्यात क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो वाई पश्चिम क्रीडानगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं स्वागत करतो मॅच आपल्या समोर सुरू आहे एका बाजूला वाशिवली आहे तर दुसऱ्या बाजूला पसरणी या बॉलला स्ट्रोक मोठा आलाय लॉंग वन सीमा रेषा पार मिथिल धवासा येतो षटकार भगवानच्या बॅट मधून हा मोठा प्रहार आलाय 6 धावांसाठी हा षटकार आलाय धावफलकावरती आपण निश्चित जाऊया धावफलक जाऊन पोहोचलंय 13 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एकावन्न धावांचं टार्गेट टाची चिरफाड करायची आहे नवनात आहे एका बाजूला भगवान आहे जबाबदारी आहे या दोन खेळाडूंवरती आणि ज्यावर ते आपण चर्चा करतो ॲबिलिटी या दोन खेळाडूंकडे आहे क्षमता आहे पाठीमागचा क्रिकेटचा काळ जर आपण पाहिलं तर नवनाथने चांगली बॅटिंग करून दाखवली पहिला प्रमोद
गोलंदाजी मार्ग वरतून बंटी निघालाय, बॉल हवे मध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि इथे मात्र फलंदाज नवनाथ माघारी येतोय। आणि ज्या अर्थी आपण नवनाथची चर्चा केली, अतिशय चांगला खेळ पाठीमागच्या सीझन मध्ये नवनाथने करून दाखवला होता। आणि कित्येक वेळ आपण ज्या ज्या वेळेस पसरणी संघाची चर्चा करतो, अनेक स्पर्धा नवी मुंबईमध्ये होत असतात, त्याच्यामध्ये पसरणी संघ खास करून या स्पर्धांसाठी, या स्पर्धा खेळण्यासाठी गावावरतून दाखल होतो। आणि गावावरतून येऊन त्यांचा खेळ नक्कीच ते मैदानाच्या आतमध्ये कित्येक वेळा त्यांनी चांगला करून दाखवलेला आहे। परंतु समोर आज संघ आहे वाशिवली संघ, एक प्रबळ दावेदार। ज्या ज्या वेळेस आपण चर्चा करतो वाशिवली संघ, अतिशय चांगला संघ, एक नामांकित संघ वाई पश्चिम भागामध्ये कित्येक काळ आपण पाहिलाय, परंतु आज मात्र पसरणी संघ समोर आहे। चार हात करावे लागतील, 51 धावांचं टार्गेट। यस, भगवान ने नजर रोकून धरली आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून भगवानची ओळख आहे वाई पश्चिम भागामध्ये। जबाबदारी खूप मोठी आहे, मोठे चांगले स्ट्रोक खेळू शकतो, परंतु आज संघाला गरज आहे 51 धावांची चिरफाड करायची। स्टँड अँड डिलिव्हर, काय स्ट्रोक आहे, नजाकत भरलेला स्ट्रोक सरळ चाललाय, चेंडू सीमारेषा पार, येथील धावा या बॉल वरती सा। आणि ज्या ज्या वेळेस आपण चर्चा केली की का आक्रमक फलंदाज वाई पश्चिम भागामध्ये भगवान ढवळेला म्हटलंय, मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आपला क्लास। नक्कीच आपण ज्या प्रकारे वेस्ट इंडिज संघाच्या माध्यमातून पोलार्डला पाहतो, त्याच प्रकारची आक्रमक फलंदाजी या वाई पश्चिम भागामध्ये या भगवान ढवळेची आहेत। अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या जरूर, परंतु जाव्या धावफलकावरती आतापर्यंत वाशिवली संघ जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती। अकुट टप्प्याचा बॉल, पंचांचा इशारा आला, हा व्हाइट बॉल आहे, अतिरिक्त धाव धाव फलकावरती येते। स्ट्रोक चांगला आहे, चेंडू सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, मेतील धावा सहा, येतोय हा षटकार। आणि अजूनही मॅच संपलेली नाही, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष वाशिवली संघ करतोय। जोडी जर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता, एका बाजूला आबी आहे, दुसऱ्या बाजूला भगवान आहे। आणि ज्या अर्थी आबीची आपण चर्चा करतो, एक चांगला फलंदाज आबीने देखील चांगला खेळ दाखवलेला आहे या पाठीमागे। परंतु ज्या अर्थी पसरणी संघाची आपण चर्चा करतो, पसरणी संघामध्ये जर आपण पाहिलं अष्टपैलू खेळाडू, आणि त्याच्यामध्ये जे खेळाडू आहेत जे खास गावावरतून येतात, ते जिद्द चिकाटी त्यांची पाहण्यासारखी असते। बॉल सरळ चाललाय, इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये या बॉल वरती एक धाव निश्चित अंकित होतीये। नक्कीच मला अजित उभरे साहेब इथे मात्र सांगतायत की 9 खेळाडू हे त्यांचे गावावरतून येतात, आणि जे बाकीचे खेळाडू जे सपोर्टिव्ह स्टाफ आहे तो इथून आहे। म्हणजे कौतुक करावं लागेल, म्हणते नक्कीच एक गाडी लागत असेल, आणि त्या गाडीमधून हे ट्रॅव्हल होतात नवी मुंबईच्या दिशेने आणि येऊन या स्पर्धा खेळतात, आणि त्या खेळाची मजा ते घेताना तुम्ही आम्ही पाहतो। यस, स्ट्रोक चांगला आहे, ऑन दी राइज फटका, इथे मात्र दाखवलाय अभिने आपला क्लास, येतोय षटकार। अतिशय काय मॅच आहे, धाव संख्या खूप मोठी आहे, त्याची चिरफाड करताना आलेले स्ट्रोक आणि खेळलेले फटके अफलातून आहेत, काय क्रिकेट खेळलो जातोय। आणि ज्या अर्थी आपण चर्चा करतोय, आज रबर बॉलची पावसाळी क्रिकेटची स्पर्धा, परंतु पाऊस जरी नसला परंतु धावा आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कुठताना। आ,
किती रन झाले रन्स रन्स बॉल किती झाले बॉल किती झाले तीन बॉलचा खेळ संपलाय बॉल पाहिजे बॉल कुठे रन्स किती झाले पस्तीस धावा फलका वरती असताना हा स्ट्रोक बॅटची आतली कडा बॉल तिथेच पडतोय क्षेत्ररक्षक नव्हे तर गोलंदाज येऊन आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय एकदम निश्चित अंकित होतीये 36 धावा धावफलकावरती लागल्या 36 51 धावा त्याचं प्रतिउत्तर देतोय वाशिवली संघ एक संघर्ष मॅच चालली आहे रोमांच आणि थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कोण मॅच घेऊन जाईल कोड अजून उलगडलेलं नाही वाशिवली की पसरणी पसरणी की वाशिवली स्ट्रोक इथे मात्र हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक तिथपर्यंत जाऊन पोहोचेल की काय तीन क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे होते नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडला आणि दोन धावा इथे मात्र निश्चित अंकित झाल्या खूप महत्वाची विकेट आहे भगवान ढवळे आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे तर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय मनोज गोलंदाजी मार्गवरती आहे जबाबदारी आहे की या फलंदाजांना माघारी पाठवायचं आहे या सिद्धीमध्ये काय घडलं पॅडलाईनचा हा बॉल अंगाला भेदतोय बॉल तिथेच मात्र पडतोय षटक क्रमांक इथे मात्र तीन षटकांचा खेळ संपलाय धावफलक जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती तर येणारे बॉल तुमच्याकडे असतील सहा सहा बॉल मध्ये तुम्हाला रन्स बनवायचे आहेत 13 हे समीकरण आपण नव्याने मांडूया आता मात्र विचार विनिमय केला जाईल सल्ले घेतले जातील दिले जातील की शेवटचं षटक हे कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल सहा बॉल 13 रनची गरज 14 म्हणते 38 झाले ना 38 आणि त्या 37 बोलतायत ते 37 झाले बोलतायत ते नक्कीच थोडस स्कोर बोर्ड मध्ये थोडस बिघाड आहे तर आता मात्र धावफलक आपण नव्याने मांडूया 14 ना सहा बॉल 14 रनची गरज आहे वाशिवली संघाची नोंद घ्या सहा बॉल 14 रनची गरज समीकरण आपण नव्याने मांडूया आणि विचार विनिमय केल्यानंतर षटक इथे मात्र दिलंय शेवटचं गोलंदाज जितू शेवटच्या षटकासाठी प्रचारण केलंय 6-14 समीकरण समोर अभी फलंदाज उभा राहिलाय जबाबदारी खूप मोठी कोण घेऊन जाईल ही मॅच इथे मात्र या बॉलला दिशा देण्याचा प्रयत्न बॅटची अतली कडा एकदम निश्चित अंकित झालीय परंतु दोन धावा इथे मात्र घेतल्या जातील की काय प्रश्नचिन्ह आहे परंतु डिक्लेअर झोन मध्ये हा बॉल चाललाय एकदम निश्चित अंकित झाली आता मात्र 5 बॉल रन्स तुम्हाला बनवायचे आहेत 13 परंतु जमेची बाजू ही आहे की भगवान ढवळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला अब्बी एक चांगला आकार धावफलकाला देतोय आणि पाठलाग करताना एक चांगली साथ देतोय काय मॅच येऊन पोहोचली शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जितू घेऊन जाणार की काय कोलवा टप्प्याचा बॉल अतिशय चांगला बॉल डिलिव्हर केलाय हा अनुभव आहे आणि ज्या अर्थी आपण पाहतो की मॅच अशा निर्णायक मुवमेंट मध्ये जाऊन पोहोचतात त्या त्या वेळेस अशी शस्त्र गोलंदाज बाहेर काढतात आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये येतोय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र फेकलं कोलवा टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र अभिने एकदम काढून दिली आता मात्र संपूर्ण जबाबदारी भगवान ढवळेची असणार आहे या मॅच मध्ये जिथे मात्र आता मात्र 4 बॉल असतील रन्स तुम्हाला बनवायचे आहेत 12 कशा पद्धतीने या 12 धावांचा पाठलाग अभि आणि भगवान ढवळे करेल आणि कशा प्रकारे हे 4 बॉल जितू डिलिव्हर करेल काय दडलंय या 4 बॉलच्या पाठीमागे मॅच कोण घेऊन जाईल वाशिवली की पसरणी पसरणी की वाशिवली निघतोय जितू भगवान ढवळेसाठी भगवान ढवळेने हा स्ट्रोक मिड विकेटच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक एल फेकेल थोडीशी झुंबड
दोन धावा, परंतु पहा इथे मात्र काय घडलं, या बॉल वरती किती धावा अंकित असतील, तीन धावा या बॉल वरती घेतल्या जातील, थोडीशी फेक खराब, क्षेत्ररक्षण करताना थोडासा क्षेत्ररक्षक चुकला आणि त्याचा फायदा वाशिवली संघाला होतोय. खोल टप्प्याचा हा बॉल भगवान ढवळेचा प्रयत्न आहे, मोठा स्ट्रोक खेळायचा आता, मात्र बॉल तुमच्याकडे असतील दोन, रन्स तुम्हाला बनवायचे आहेत आठ. समीकरण आपल्या समोर, एक षटकार खूप महत्वाचा असेल या बॉल वरती, जरी या बॉल वरती दोन रन्स आले आणि शेवटच्या बॉल वरती षटकार येतोय तरी मॅच वाशिवली संघ जिंकतोय, परंतु पसरणी संघाच्या माध्यमातून हीच भूमिका असेल की हा बॉल आम्हाला डॉट घ्यायचा आहे. म्हणजे जर तरच्या गोष्टी आहेत आणि क्रिकेटमध्ये या जर तरच्या गोष्टीला महत्व नाही, प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कृती काय करता याला खूप महत्व आहे. जितू निघतोय, माझ्या जीवनातला मला सर्वोत्तम बॉल फेकायचे, तर आभीचा प्रयत्न असेल माझ्या जीवनातला सर्वोत्तम स्ट्रोक मला खेळायचा आहे माझ्या संघासाठी माझ्या गावासाठी. आभीने इथे मात्र नक्कीच एक धावांकित करून दिली. खोलवर टप्प्याचा बॉल, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. आणि ज्या ज्या वेळेस मी चर्चा करतो, ज्या ज्या वेळेस आपण क्रिकेटबद्दल चर्चा करतो, जर तुम्ही फलंदाज आहात तर तुम्ही गोलंदाजाला रीड करा, जर तुम्ही गोलंदाज असाल तर फलंदाजाला रीड करा. ज्या वेळेस तुम्ही समोरच्या खेळाडूला रीड कराल त्यावेळेस तुमचा खेळ अतिशय चांगला बहळतो, तुम्हाला कळतं की पुढचा खेळाडू करणार काय आहे. या हालचालीवरती बारीक नजर असणं खूप महत्वाचं आहे. भगवान ढवळे ऑन स्ट्राईक. यस, इथे मात्र ट्विस्ट आलाय, मॅच अजून ऑन झाली आहे. एक बॉल सहा रनची गरज आणि ती अबिलिटी भगवान ढवळेकडे आहे, ती क्षमता आहे. व्हाईट बॉल जितूने फेकलाय, चुकी केली की काय प्रश्नचिन्ह जरूर आहे, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न जितूने केलाय, जी मॅच जितूने खेचून आणली शेवटच्या बॉलवरती घडणार काय, काय चित्र आहे. एक बॉल सहा, पसरणी की वाशिवली, भगवान ढवळे स्ट्राइक वरती आहे. नशीब कुणाच्या बाजूने चुकलं जाईल. ओहो, अकूट टप्प्याचा बॉल आहे आणि भगवान ढवळे इथे मात्र दात मागतोय की हा व्हाईट बॉल आहे, परंतु इथे मात्र पंचांनी दात फेटाळले. अकूट टप्प्याचा बॉल खेळण्याचा प्रयत्न भगवान ढवळेचा फसला आणि इथे मात्र मॅच विजय होतोय पसरणी संघ. नक्कीच वाशिवली संघाच मी आभार मानतो, तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला, चांगला संघर्ष वाशिवली संघाने या मॅच मध्ये केला, मनपूर्वक आभार आहे वाशिवली संघ आपलंही आणि विजय संघाचं आम्ही अभिनंदन करतो.